असं सरळ लावा, क्रॉस लावा जरा ॲक्टिवा. तर 40+ संघटनेचे अध्यक्ष देखील येत आहेत. अर्जुन भाई, भाईंना विनंती करतो. या भाई व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि या षटकात हरीशने धावा दिल्या, विकेट तर मिळवला पण गडी देखील बाद करण्यात त्याला यश आलं, पण धावा देखील गेल्यात, तब्बल धावा गेल्यात. अशोक आम्हाला सांगतायत 20 धावा आल्यात. बघा दुसऱ्या षटकात 21, चौथ्या षटकात 20 धावा झाल्यात, 55 धावा झाल्यात. आज अशोक पाटील देखील खूप चांगलं काम करतायत, धन्यवाद अशोक पाटील. अंतिम षटक काय बॅटिंग केली आपण बघता या षटकामध्ये, खास करून कौतुक करेल मी प्रेमनाथ पाटीलचा. तब्बल धावा खोटल्या आपल्या संघासाठी या षटकात, त्याने 3 चौकार, 1 षटकार, 1 तुडी, म्हणजे तब्बल त्याने धावा खोटल्यात. सहा चेंडूत 20 धावा खुटल्यात. जर प्रेमनाथची बॅटिंग आवडली असेल तर जरूर टाळा जरा पाहिजे, खूप चांगली बॅटिंग. स्ट्रायकरला फलंदाज, डावखुरा फलंदाज आपण पाहू शकता संभाजी म्हात्रे. पाहिजे तर संभाजी कशा प्रकारे बॅटिंग करतोय. आता संभाजीला जास्तीत जास्त स्ट्राईक प्रेमनाथला द्यावी लागणार आहे. 55 धावा तर झाल्यात. नितीन भोईर एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या मोठा गाव संघाचा. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉईंट लेगले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण मिड विकेटला पाहू शकता. एक पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदल केला जातोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक लॉंग लेग रिजन मध्ये, एक मिड विकेट लॉंग वनला क्षेत्ररक्षण. नितीन गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकरला संभाजी. फुलटॉस आहे आडव्या बॅटने, चेंडूला खेळला या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगली फेकी देखील होते. एक पेक्षा जास्त मिळणार नाही. चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण. आता स्ट्रायकरला आपण पाहू शकता संभाजी. संभाजी गेल्या आता प्रेमनाथ येतोय. 1610 धावा झाल्यात. प्रेमनाथ पाहिजे तर कशाप्रकारे बॅटिंग करतोय. इथून 5 चेंडूच खेळ बाकी आहे. नितीन पुण्याचा गोलंदाजीचा एंड बदलतोय. मनपाडा एंड कडून स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. प्रेमनाथ आणि संभाजी जोडी मैदानात खेळ करते. आ चेंडू शपल ऑन साईडला खेळायचं तर या वेळेला. एक धावी ते कंप्लीट केली जाते, धावसंख्या धाफल करते आपण पाहू शकता. या वेळेला 57 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते नितीनच्या माध्यमातून. नितीन भोईर, नितीन भोईर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. साकेला आपण संभाजीला पाहू शकता. ऑन साईडला शपलून पूल करायचा होता, लवकर शॉर्ट सिलेक्शन केलंय. पंच वाईट चिकून करत आहेत. प्रेमनाथला माहिती घ्या, चेंडू वाईट आहे. पण संभाजी मात्र थोडसा नाराज होते की ह्या चेंडू चौकार षटकार आला असता. निधी पुन्हा एकदा लाईन पावी लागणार आहे. दिशा खराब तर दशा खराब. धावसंख्या धावफलकाती 1 वाढते. धावसंख्या धावफलकाती 59 धावा. धावा आल्यात आता. चेंडू पुन्हा एकदा लाईन पावी लागला. खोलवर टप्प्याचा चेंडू पडल्याने थोडासा बाहेर निघालाय. डॉट चेंडूची समाप्ती. निधी चेंडू खूप चांगला यॉर्क लाईनचा चेंडू होता. या वेळेला धावपाची संधी आहे. फलंदाज बाद खूप चांगलं कारण आपण बघतो गोटी नेम बघायला मिळाला. या वेळेला संभाजी बाद होतोय. तर संख्या धावपल 59 चेंडू बाकी अजूनही या षटकातील. 2 नवीन फलंदाज किशोर. किशोर जरा लवकर जा, थोडासा वेळ आज आम्हाला फार महत्त्वाचा आहे. 1-1, 2-2 मिनटं जेवढी वाचतील ना नितीन, ती फार महत्त्वाची आहेत आपल्यासाठी. चला संभाजी दादा लवकर या. श्याम दातीलकर देखील येत आहेत, स्वागत आहे श्याम. संजय अलिमकर, आजही तुमची वस्तू आमच्या हाताला आहे. संजयला माहिती आम्हाला काय दिलं होतं त्यांनी. अनिल देखील येत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. पंच वाईट चिखून करतायत. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. 60 धावा. स्ट्रायकरला आपण पाहू शकता प्रेमनाथला. चेंडू खोदून काढला. या वेळेला आपण कार्पेटच्या मध्ये चेंडू गेला आहे. क्षेत्ररक्षण येतो लॉंग रन. जोपर्यंत चेंडूला फीड करतोय, दुसरी धावी ते घातक धरू शकते. फलंदाज बाद. धावसंख्या 10 फलंदाज आपण पाहू शकतो या वेळेला.
61 धावा, वन टू गो। जगन्नाथ मात्रे येतोय, खूप चांगली बॅटिंग केली प्रेमनाथने आपल्या संघासाठी, उपयुक्त धावा कुठले? अशोक मात्रे आम्हाला माहिती, अशोक पाटीला मला माहिती देत 22 धावा। जरा टाळ होऊन जाते, तेव्हा थोडासा संघ अडचणीत होता, तेव्हा मात्र आपण इथे प्रेमनाथने चांगली बॅटिंग केली। अशोक पाटील स्ट्रायकिंगला फलंदाज, आता किशोर नितीन, तू किशोर हा चेंडू या वेळेला आपण इथं टर्न करायचा होता, लेग ब्रेक चेंडू, आपण इथं जास्त जर लेग ब्रेक झाला आणि बाहेर निघाला चेंडू, असं काय एक नाही वाटते, असं काय धावपल का ते चेंडू आपण धावा पाहू शकता ज्या वेळेला 62 धावा अंतिम चेंडू, पाहता शेवट गोड करतो का किशोर, चेंडू बॉलर बॅक टू ड्राईव्ह, चेंडू गेला कार्पेटच्या मध्ये लॉंग ऑनला, एक धाव कंप्लीट केली आहे, पाचा दुसरी धाव होते का, फलंदाज बाद धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता ज्या वेळेला 63 धावा उभारले आहेत कोळेगाव 40+ संघाला आणि 64 धावांचं लक्ष या वेळेला आपण पाहू शकता मोठागाव संघासमोर, 5 षटकामध्ये 12.8 सरसरी धावा कुठे, टॉससाठी या दोन्ही संघाचे कॅप्टन जिग्नू निगुवार स्वागत आहे आपलं देखील। प्रथमतः तुम्हाला दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, बऱ्याच दिवसानंतर आज जिग्नू निगुवार पुन्हा एकदा संघामध्ये कम बॅक करणार आहेत, तर धावा आपण 63, त्याचं टॉससाठी विनंती करतो दोन्ही संघाचे कॅप्टन कटई 40+ आणि खार्डी 40+। संघनायक या टॉस साठी फोर्टी प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांना देखील आपण इन एक्शन मध्ये पाहू शकता। आज तर टॉस करायचंय, तर अभिमन्यू संत कोळेगाव साहेबांना विनंती करतो टॉस साठी यायचंय, दादांना विनंती करतो आपल्या 20 रुपयाचा कॉइन आहे संघ, हॅलो हॅलो चेंडू हरवला फुटला 2 षटकाच्या आधी तर नवीनच चेंडू मिळणार आहे, टॉस करतो दादा, 5 षटकांचा मॅच आहे, टॉस झालेला खाली, हॅलो खाली संघ टॉस जिंकला, निसिजन मी विनंती करेल आमच्या डीजे माशाला सांगला, बघा टॉस जिंकला आणि लगेच निर्णय घेतला सुरेशने की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत, हलो चेक हलो चेक हलो चेक हलो, महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गणरायाला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहता. जय पिंपळा देवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळा देवी चषक 2021 आणि स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच. पहिल्या सत्रामध्ये कोळेगाव संघाने 63 धावा कुठल्या 64 धावा आता मोठागाव संघाला या मॅचमध्ये करायच्या आहेत. शशांक पाटील आणि बाळू पाटील यांना संघ अडचणीत असताना मी विनंती करतो 40+ संघटनेचे अध्यक्ष आणि आपण पाहिलं तर कल्याण तालुका संघटक त्यांची आताच निवड झाली. ते आपले सर्वांचे लाडके अर्जुनभाई पाटील ज्यांनी खऱ्या अर्थाने या 40+ क्रिकेटला वाटचाल दिली आहे. तर भाईंना विनंती असेल या व्यासपीठावरती आपला मी मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. 75 झेल आतापर्यंत 75 झेल या स्पर्धेमध्ये टिपले गेलेले आहेत. 64 धावांचं लक्ष आणि फलंदाज पहिल्याच चेंडूरती यश मिळालंय संभाजी मात्रेला. शॉर्ट थर्डमनला संजय आहेत. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या जर्सी तुम्हाला पाहायला मिळतात. मला वाटतं रजनीकांत मात्रेंनी या जर्सी पुरस्कृत केल्या आहेत. इथे हिरामान मात्रे बघा एका सातामध्ये चेंडू पकडतायत. कधी चेंडू तुम्हाला हुलकावणी देऊ शकतो आणि एक सिंगल इथे मिळाले. जी सध्या तुम्ही पाहताय एस्ट्रेसच्या भूमिकेत सिंगलने आता खातं उघडलंय. तर कैलास फोरजी यांचे आगमन झाले धानसरचे. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. खूप चांगली भूमिका त्यांची या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. डॉक्टर उमेश पाटील यांचं आगमन झालेलं एक जबरदस्त व्यक्तिमत्व इथे स्वीकारण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळतोय. हलकस अपील जरूर केलं होतं. एक धाव मिळाले 175 सिंगल धावा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत झालेले आहेत. अग्री समाज कुठेही मागे नाहीये. भाईंना तुम्ही पाहतायत कल्याण तालुका संघटक सुद्धा आहेत. 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत. काटेगावचे माजी सरपंच राहिले आहेत. डॉक्टर उमेश पाटील यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत संभाजी मात्रे. काळ त्यांनी कोळेगाव संघाने गाजवला रेग्युलरसाठी आणि आजही तीच गोलंदाजी तुम्हाला 40+ पाहायला मिळते. 99 नंबरची जर्सी तुम्हाला पाहायला मिळते त्यांच्या अंगावरती. संभाजी चांगला चेंडू चांगली गोलंदाजी करतायत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. शॉर्ट थर्डमॅनला संजय आहेत. एक धाव जरूर मिळाले. 3 धावा धापल कधी तुम्हाला पाहायला मिळतायत. जर 64 धावांचं पाठलाग तुम्हाला करायचं आहे तर मोठे फटके मारावे लागणार आहे. खास करून मंगेश आणि नितीन भोईरला एक मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल कारण की गोलंदाजी चांगली सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कोळेगाव टीमच्या माध्यमातून पुढच्या मॅचचाही टॉस झालेला आहे. खाडी संघ टॉस विन आहे. समदा तिरकर यांनासुद्धा तुम्ही पाहू शकाल. डॉक्टर उमेश जाधव आहेत. नवनाथ फोसर यांना तुम्ही पाहू शकाल. जिग्नू निगुकर एक लेजंड क्रिकेटर. इथे षटक क्रमांक समाप्त होतोय. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर अशोक पाटील फक्त आणि फक्त 4 धावा आल्यात. म्हणजे बघू आता 24 चेंडूमध्ये 60 धावा अजूनही करायचे आहेत. नका कोळेगाव संघ आपल्याकडे वेळ कमी आहे. टीम 3 षटकाचं तुम्ही चर्चा करू शकता. तर या सर्वांना तुम्ही पाहता 40+ संघटनेचे अध्यक्ष आणि कल्याण तालुका संघटक अर्जुनभाई पाटील यांचं इथे आगमन होतोय. भाईंना विनंती करतो आम्ही की या व्यासपीठावरती आपला आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जय पिंपळा देवी चषक 2021 एक नवनिर्वाचित संघटक म्हणून त्यांची निवड सुद्धा झालेली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांची निवड करण्यात आली. आणि जबरदस्त जर तुमचं कार्य चांगलं असेल तर नक्कीच तुम्हाला खूप काही पदं मिळू शकतात. आणि भाईंचं कार्य नेहमीच चांगलं राहिलंय. होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपण तुळशी सोहळा पाहिला. अनेक कार्यक्रम भाई सातत्याने राबवत असतात. गरजू महिलांना सुद्धा त्यांची नेहमीच मदत असते. गरजू व्यक्तींना आपण कोरोनाच्या काळात सुद्धा पाहिलं. नेहमीच त्यांचं पाठबळ राहिलंय क्रिकेटसाठी खास करून. गोलंदाजी करण्यासाठी किशोर मात्रे येत आहेत. अजूनही 60 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहिलं. एक हॅटट्रिक आपण राजू मडवीची पाहिली. एक दोन अर्धशतक पाहिले अशोक पाटील. फास्टेस्ट हाफ सेंचुरी आपण पाहिलं तर नागावचे आपण पाहिलं तर सिद्धार्थ पाटीलने ठोकले 12 चेंडूमध्ये अर्धशतक. काल
नितिन पाटील ने 21 चेंडू मध्ये 61 धावा या स्पर्धेत कुठल्या आहेत। हेरिटेज संघाने सुद्धा खूप चांगला खेळ केला पहिल्या दिवसात। हार्डलक मात्र जो बळपडीला भीम काळण्यांना जो षटकार लागला आणि एक वाईट भीम काळण्यांचा, म्हणजे एका चेंडूच्या भीम काळण्यांच्या 7 धावा गेल्या ना त्या कुठेतरी मागात पडल्या, आणि त्या कदाचित हेरिटेज संघ आपल्याला टॉप 4 मध्ये पाहायला मिळाला असता। हरकत नाहीये, खेळ चांगला केला, अजूनही भरपूर साऱ्या स्पर्धा, चांगला प्रयत्न करा, चांगला खेळ खेळा, प्रत्येक वेळी एकच संघ जिंकणार नाहीये। नवीन नवीन चॅम्पियन तुम्हाला पाहायला मिळतील। शॉर्ट कव्हरला सुरेख क्षेत्ररक्षण बघा, जगन मात्रे तिथे चांगली फिल्डिंग करत आहेत, आणि फिल्डिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। 40+ क्रिकेट असो, रेग्युलर क्रिकेट असे, काल आम्ही पाहिले तर बरेचसे झेल सुटले। केशवला सुद्धा तुम्ही पाहू शकाल खाडी संघामध्ये, आणि इथे फटका चांगला आहे, पॉवर प्ले सुरू आहे, आणि पॉवर बॅक शॉटका तुम्हाला पाहायला मिळतो, फटका पाहायला मिळतोय। चेंडू सीमा पार जाईल चौकार। तर धावपळकर धावा आपण बघूया। आता दुहेरी अंकामध्ये 10 धावा पाहायला मिळतात। गणेश संते आमच्या सोबत आहेत, आणि अशोक पडे आपण पाहिलं तर गणेश संते यांची एक संकल्पना मी नक्कीच या चेंडूनंतर उल्लेख करेल। इथे स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र लाईन पाबी लागणार आहे, पंचांचा वाईट चा इशारा होतोय। खूप चांगली संकल्पना कोळेगाव चषकमध्ये आपण पाहिली गणेश संते यांची, 40+ vs 50+ बळू अशी प्रेक्षित मॅच। आणि बळू या स्पर्धेत गणेश संते तुमच्या माहिती देतो की जे 50 जे ओलांडू गेलेत त्यांचा विशेष सत्कार जय पिंपळादेवी क्रिकेट संघ 40+ माध्यमातून केला जातोय। दत्ता मात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून याच दरम्यान चेंडू सीमा पार जाईल चौकार। संकल्पना चांगली बळू आपण पाहिली 40+ vs 50+। किशोर यांनी जर्सीसुद्धा स्पॉन्सर केल्या होत्या 50+ संघाला, याचा उल्लेख होणं गरजेचं। म्हणजे या स्पर्धेत एक विशेष सन्मान 50+ ओलांडू गेलेल्या खेळाडूंचा केला जातोय, ती एक वेगळी संकल्पना आहे। धाव संख्या 15 किशोर हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने आता खेळत आहेत। विजय खूप वेगाने आलेत, मात्र त्याला अडवणं थोडंसं कठीण आहे। नितीन भोईरने सलग 3 चौका ढोकलेत, धाव संख्या 19, लक्ष 64 धावांचे। भीम काळेंना जो षटकार लागला त्या दिवशी बळू कलाड्डे आज भीम काळे सामना एन्जॉय करतायत। भीम काळेंना माहिती आहे माझं षटक त्या मॅचमध्ये खूप महत्वाचं होतं। नितीनच्या 100 धावा आपण पाहिल्या, काव्या स्फोट आपण पाहिलं, तर सतीश मात्रे म्हणजे अर्थातच बळू बबलू मात्रे याच्याकडे नितीनला एक बॅट सुद्धा देण्यात आली त्या अर्धशतकासाठी, आणि 100 धावा बळू 40+ एका 3 मॅचमध्ये कुठनं इतकं सोपं नाहीये। मात्र नितीन पाटीलने खूप चांगला खेळ केला। इथे हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, प्रयत्न सुरू आहेत बळू नितीन भोईरचे, मोठ्या फटक्यांच्या जरूर शोधत आहेत। एक धाव जरूर बी आली, धाव संख्या 20 धावा दापल कधी तुम्हाला पाहायला मिळतात। पहिल्या षटकात थोडंसं आपण पाहिलं बॅकफूट होतं, 4 धावा आल्या होत्या। या षटकात जवळजवळ आपण पाहिलं तर 16 धावा आल्यात, म्हणजे धावा झाल्यात 20, पण अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, आणि 18 चेंडूमध्ये 44 करायचे आहेत। पण पहिल्या मॅच आपण पाहिली तर एडुटने आणि घारिवली हे समीकरण होतं 18-44, आणि ती मॅच हेडुटने संघाने जिंकली होती। इथेही तेच समीकरण तुम्हाला पाहायला मिळते, 18-44 हे इक्वेशन या मॅचचं आहे। चला थोडीशी घाई करा, कारण 9 मॅचेस आपल्याला आज कव्हर करायचे आहेत। एक सेमीफायनल सुद्धा आहे नागाव नारिवली 4 षटकांची, काल बळू सामने लवकर झाले होते मात्र नारिवली संघ इथे उपस्थित राहिले नाही। अंडर 16 एक मॅच आहे, स्पर्धा तुम्ही पाहिली तर देवेंद्र भजे, संतोष भजे, अशोक ठाकूर, एकनाथ भोईर, रणजित ठाणगे, मंगेश ठाकूर, बैराम म्हात्रे, प्रवीण भजे। आणि बळू काल बैराम म्हात्रे यांना प्रचंड मेहनत करावी लागली, कारण की बरेचसे संघ आपण पाहतो की त्यांचे 1 ते 2 खेळाडू कमी असतात, त्यामुळे आयोजकांना फिल्डर द्यावे लागतात। मात्र आज फिल्डिंगला कोण जाईल हाही प्रश्न आहे, आज जर खेळाडू कमी असले तर
संपूर्ण जय पिंपला देवी क्रिकेट संघ 40+ संपूर्ण टीमचं योगदान म्हटलं तरी अवघड ठरणार नाही या स्पर्धेसाठी. संभाजी आले दुसऱ्या स्पेल मध्ये, एकच धाव मिळणार आहे हिरामान मात्र तिथे. मागच्या वर्षी थोडेसे फॉर्म मध्ये होते हिरामान, मात्र या वर्षी थोडस स्ट्रगल करतायत. सराव अभावी असू शकतो. तुमच्याकडे क्रिकेट या खेळासाठी सराव खूप महत्वाचा असतो. जर तुमच्याकडे सराव नसेल तर तुम्ही चांगला खेळ करू शकत नाहीये. मोठा काउ संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. एक मिनिट थांबा. 64 धावांचा पाठलाग करत असताना मोठा काउ संघाला तुम्ही पाहतायत. 81 धावा या स्पर्धेत चेस झालेले आहेत. काल असं वाटलं होतं 72 धावा निजे संघ चेस करेल, मात्र एका धावीने मॅच गमावली. मोठा काउ संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. भुटागाव संघ म्हटल्यानंतर बोलवा निलेश मात्रे सुद्धा हे भरपूर मोठं नाव आहे टेनिस बॉलमध्ये. आणि 10 चेंडूमध्ये 10 चौकार मारण्याचा विक्रम त्याने केला खाडी चषकमध्ये. आणि 8 चेंडूमध्ये 8 चौकार आपण पाहिले, भीमकांत 8ही चौकार रिव्हर्स मारले. हा विक्रम तुटणं थोडंसं कठीण आहे रेगुलरमध्ये. आणि 40+ सुद्धा आपल्याला रेकॉर्ड आता पाहायला मिळतात. 12 चेंडूमध्ये काल अर्धशतक ठोकलंय. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. ज्या पण मगाशी उल्लेख केला, देवेंद्र भजे, संतोष भजे, अशोक ठाकूर, एकनाथ भोईर, रणजित ठाणगे, मंगेश ठाकूर, बैराम म्हात्रे, प्रवीण भजे, विलास ठाणगे, दत्ता म्हात्रे, पंढरी भोईर, गुरु भोईर आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ मानकडा. प्रचंड मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. इथे हा चेंडू भरपूर उंच गेलाय, लांबी सुद्धा तेवढीच मिळाली आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पलीकडे. मंगेशच्या बॅट मधून येणारा हा षटकार. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अपघाती निधन बिपिन राऊत यांचं झालं. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर एका मनपडा गावचा हसमुख चेहरा आपण पाहिलं तर स्वर्गवासी वामन वजे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर आमच्या काही महिला वर्गसुद्धा इथे उपस्थित होत्या पहिल्या दिवसामध्ये. त्यांच्या शुभहस्ते आपण पाहिलं तर सुखदेव पाटील उपस्थित होते, उंबारलीचे अनंता वजे, बुधाजी वजे, दमयंतीताई वजे, नगरसेविका. इथे मात्र षटकाराचं उत्तर लगेच संभाजी मात्रेने दिलंय. मंगेशची खेळ इथे समाप्त, प्ले डाऊन होतोय, फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा. सुद्धा येते त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांची संकल्पना आपण पाहिली 50+ खेळाडूंचा सन्मान करणं या स्पर्धेमध्ये. काल आपण पाहिलं तर वय वर्ष 72 श्रीपत म्हात्रे, त्यानंतर जनार्दन पाटील निजे, त्यानंतर त्यांच्याच गावात आपण पाहिलं तर विश्वास रसाळ आणि त्यानंतर देविदास, अशा 4 खेळाडूंचा आपण सन्मान केला. त्यानंतर द्वारकानाथला आपण पाहिलं, चिकनगरचे एक लेजंड क्रिकेटर. चला थोडीशी घाई करा, बॅट्समन काहीतरी सूचना करतायत, थोडीशी घाई करा. मग स्वतः कॅप्टन आता मैदानात दाखल झालेत प्रकाश पेशाने, एक ॲडव्होकेट सुद्धा आहेत, एक वकील आहेत. आणि तेवढं प्रचंड प्रेम त्यांचं क्रिकेटवरती आहे. प्रकाश मात्रे आलेत, ॲडव्होकेट आहेत. मगाशीच उल्लेख केला अग्री समाज, ज्याप्रमाणे मगाशी मी उल्लेख उमेश पाटील यांचा केला, जे डॉक्टर आहेत नार हॉस्पिटलमध्ये, नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश रमण पाटील. त्यांची स्पर्धा खूप मोठी सुरू आहे आणि इथे जिथे एक धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या. पाण्याची मागणी मात्र मैदानात केली जाते. बळीराम आमचे सज्ज आहेत, ड्रिंक्स मेकरच्या भूमिकेत आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटक धावा आपण पाहिल्या तर 31 झालेले आहेत. टार्गेट 64 होतं, म्हणजे अजूनही 12 चेंडूमध्ये 33 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत मोठा गाव संघाला. मोठा गाव संघ जरूर बॅकफुटवर दिसतोय. पाण्याची मागणी मैदानात केली जाते.
गुरुदेव जास्त वेळ घेऊ नका. दोन तीन षटकात 31 धावा झाल्यात, 12 चेंडू मध्ये अजूनही 33 धावा आहेत. रणजित थोडीशी घाई करा की तुम्ही स्वतः एक आयोजक आहात. 12 चेंडू 33 कंपल्सरी चेसिंग, 40+ संघटनेचा नियम आहे, तो नियम तुम्हाला फॉलो करावा लागतात. खूप चांगली संकल्पना आहे 40+ क्रिकेट संघटना. आपण पाहिली अध्यक्ष आपण पाहिलं तर अर्जुनभाई पाटील आहेत. नाही भूत आणि भवित भविष्यात एवढा मोठा सोहळा आपण कधी पाहिला नाही आहे जो अर्जुनभाईने आयोजित केला होता. सर्व खेळाडूंचा सन्मान, सर्व संघांना एकत्रित आणण्याचं काम, आणि असा सोहळा पुन्हा होणं थोडंसं कठीण आहे अशोक पाटील. आणि यासाठी मी खरंच धन्यवाद देईल 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांना. 38 40+ संघ आहेत, 38 वेगळे टेबल आपण पाहिले त्या स्पर्धेमध्ये. सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था त्या स्पर्धेमध्ये पाहिली, नक्कीच आपण सन्मान पाहिली त्या स्पर्धेमध्ये. तर 12 चेंडू 33 धावा हे करायचे आहेत या मॅचमध्ये. किशोर आलेत, हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मात्र क्षेत्ररक्षक काय फिल्डिंग दाखवले विजयने, जोरदार टाळ्या होत्या विजयसाठी. बॅकअप देत आहेत रजनीकांत. मॅचमध्ये काटे वर्सेस खाडी. केशव मुंडे यांना सुद्धा आपण भरपूर वर्षानंतर खाडी संघामध्ये आम्ही पाहणार, कारण त्यांचा खेळ मला आठवतं रेग्युलरमध्ये मी बेतवडे येथे स्पर्धा पाहिली होती. अशोक अपोजिट संघाला 6 चेंडू 6 धावांची गरज होती आणि केशव मुंडेने त्या 6 धावा करून दिल्या नव्हत्या. शेतामध्ये मॅचेस झाल्या होत्या बेतवडा येथे, भरपूर वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हा मिसटायमिंग स्ट्रोक वाटत होता, मात्र एस्टिक्सची थोडी दूर आहेत, त्यामुळे एकच धाव इथे मिळणार आहे. सिंगलने कोळेगाव संघाला काही फरक पडत नाही आहे, आणि मोठागाव संघाला ही मॅच जिंकायची असेल तर मोठे फटकेच मारावे लागणार आहे. काय तुमच्याकडे तर चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 28 धावा करायचे आहेत. किशोर चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी करते ना. आपण पाहिलं तर किशोरचा आत्मविश्वास कुठे वाढला, तर जिथे विजयने 2 धावा सेव्ह केल्या. आणि जेव्हा तुमची फिल्डिंग चांगली होते ना, तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास खास करून वाढतो. आणि जर गोलंदाज चांगली करत असेल आणि झेल सुटले, तर तोच गोलंदाज त्यानंतर जास्तीत जास्त धावा खर्च करतो. त्यामुळे किशोरचा आत्मविश्वास वाढला, विजयने त्याच्या 2 धावा सेव्ह केल्या, जवळजवळ तो चौकार होता. आणि इथे प्रकाश मात्रेने ठोकलाय वाईडिश लॉंगॉनच्या वरून सुपर षटकार. आतापर्यंत बळू या स्पर्धेत फेकले गेलेले, तिसरा दिवस आहे. अशोक पाटील आहेत आमच्यासमोर फडके पाड्याचे, खूप चांगले स्कोरर आहेत. मागच्या वर्षी संपूर्ण दिवस खाडी चषकमध्ये सुद्धा त्यांना तुम्ही पाहिलं होतं. पहिले 2 दिवस सुद्धा ते खाडी चषकमध्ये होते, पुन्हा तुम्ही त्यांना पाहू शकणार आहेत 20 तारखेपासून. अजून एक चांगला फटका अशोक पाटील आपल्याला पाहायला मिळतो. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने प्रकाश मात्रे ऑन फायर, चेंडू सीमा पार जाईल चौकार. बघा नितीन भोईरने लगेच प्रकाश मात्रेचं कौतुक केलं, कारण की आपण पाहिलं तर पाहिले थोडेसे अपंग आहेत, मात्र त्या अपंगावर मात करून खूप चांगली बॅटिंग करत आहेत. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. बघा आणि आमच्या ऑफिशियल पंच तुम्हाला वॉर्निंग देत आहेत, जास्त वेळ गेलाय बळू पडलेल्या मॅचला. आपण पाहिलं तर जवळजवळ 1 तास होत आलेला आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा. कॅप्टन बॅट्समन आपण थोडीशी चर्चा कमी करायची.
सहा चेंडू 18 धावा इथे आता बनवायचे आहेत. अशक्य असं काही नाही आहे क्रिकेटमध्ये, मात्र प्रयत्न करा. आणि तो प्रयत्न मात्र बळू सुरू केलाय कॅप्टन प्रकाश मात्रे यांनी. फेशन एक वकील आहेत, मात्र प्रचंड प्रेम त्यांचं क्रिकेटवरती आहेत आणि चांगली बॅटिंग ते करत आहेत. क्रिकेट जर तुमच्या नसामध्ये असेल तर तुम्ही काही करू शकता क्रिकेटमध्ये. आत्मविश्वास तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. 40+ संघटनेचे अध्यक्ष तुम्ही पाहतायत, अर्जुन भाईंना तुम्ही पाहतायत, 40+ संघटनेचे अध्यक्ष, माजी सरपंच, त्यानंतर कल्याण तालुका संघटक म्हणून त्यांची निवड आपण पाहिलं तर वाळू पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्यांचं दा भाईंचं कार्य खूप चांगलं आहे. कोरोनाच्या काळात भरपूर प्रचंड मेहनत आणि त्यानंतर वॅक्सिनेशन बाळू सातत्याने सुरू आहे त्यांच्या माध्यमातून. आजही वॅक्सिनेशन सुरू आहे भाईंच्या माध्यमातून. पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच भाईंना आम्ही शुभेच्छा देऊ. हा चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळत आहे, गॅप भरपूर मोठी आहे. रजनीकांत आहेत, रजनीकांत मात्रे. तोपर्यंत 2 धावा मिळतील. पण नितीन कुठेतरी थोडंसं थकान महसूस करत आहे, त्यामुळे मोठे फटके येत नाही आहेत. प्रयत्न सुरू आहेत मात्र त्यांचे. 5 चेंडू 16 धावा या मॅचमध्ये मोठागाव संघाला अजूनही करायचे आहेत, कारण मॅच अजूनही संपली नाही आहे. मॅच ऑन आहे अजूनही, काही घडू शकते या मॅचमध्ये. भाईंचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. जय पिंपळा देवी चषक मानपाडा 40+च्या वतीने पंडित भोईर साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत उंबारलीचे. सातत्याने पंडित भोईर साहेब भाईंच्या खांद्याला खांदा लावून मात्र त्यांच्या बरोबर असतात. आणि याच दरम्यान पंडित भोईर साहेबांचं सत्कार मात्र स्वागत मात्र षटकाराने गेले. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय. सनी स्पोर्टची कॅप सुद्धा त्यांच्या डोक्यावर तुम्हाला पाहायला मिळते. सनी स्पोर्ट शॉप सुद्धा चांगलं. एक जुना चेंडू द्यायचा मैदानात, 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे हे सांगायची गरज तर नाहीच आहे बोलून, की 40+ संघटनेचा नियमच आहे चेसिंग कंपल्सरी आणि ड्रेसिंग. त्यामुळे 10 तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे आहेत. उंबारलीचे पंडित भोईर साहेबांचं आगमन झालंय. उंबारली म्हटलं तर रवी भोईर आमचे खूप चांगले मित्र आहेत, त्यांची उपस्थिती इथे लाभलेली आहे. रघुनाथ इलेव्हन ओपन संघ ज्यावेळी तुम्ही पाहतात, रघुनाथ इलेव्हन हेडुडने संघ पाहतात. रवी भोईर सुद्धा भरपूर सपोर्ट त्यांचा त्या संघाला असतो. बाळाकाळा नसतील. 4 चेंडू 10 धाबा या मॅचमध्ये आता करायचे. मॅच चेंडू आलाय बघा, काय फटका होता. हीच ओळख आहे मोठागाव संघ म्हटल्यानंतर. नितीन भोईर, नितीन मात्रे हे असे खेळाडू आहेत ना, ते कधीही मॅचला कलंटणी देतील. कारण बक्षाची स्पर्धा मी पाहिली, 15 ऑगस्टला जी स्पर्धा आयोजित केली होती मोठागाव संघाने, बाळू पाटील खुल्या गटातील संघाला पराभूत केलं होतं. आणि त्यानंतर मात्र ब्रास बँडसुद्धा त्यांनी ठेवले होते. त्यावेळी नितीन म्हात्रेने खूप चांगली बॅटिंग केली होती आणि संघाला विजय संपादन केले. खुल्या गटातील खेळाडूंनासुद्धा हरवणं इतकं सोपं नाही आहे. ज्या प्रकारे आताच काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर वेबी स्पोर्ट पनवेल कैलास फोरजी ज्या संघामध्ये खेळतात त्या संघाने सुद्धा बाळू रेग्युलर संघाला पराभूत केलं. त्यामुळे अशक्य असं काही नाही आहे क्रिकेटमध्ये. आणि बरेचसे खेळाडूंना असं वाटतं 40+ खेळाडू आहेत म्हणजे आमच्यासमोर काही खेळा, असं नाही आहे. क्रिकेट क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. 4 चेंडू 10 धावा राईट एम ओवर द विकेट. पंच काहीतरी सूचना करतायत बघा, लक्ष असू द्या. क्रिकेट या खेळामध्ये तुमचं लक्ष खूप असणं गरजेचं आहे मित्रांनो. 4 चेंडू आणि 10 धावा, रंगतदार स्थितीमध्ये मॅच बाळू पाहायला मिळते. पण कालच्या भरपूर मॅचेस रंगतदार झाल्या, आजही खूप रंगतदार मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील यापुढे. नागाव नारिवली एक सेमीफायनलची मॅच सुद्धा आहे. विष्णुदादा मस्कर यांचा संघ एका बाजूला आहे, मोतीराम पाटीलचा संघ एका बाजूला, नागाव आहे. त्यामुळे ती मॅच सेमीफायनलची तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 4 चेंडू 10 धावा, गोलंदाज जगन राईट मोर द विकेट. आणि इथे पंचांचा व्हाईटचा इशारा आलाय. 4 चेंडू आणि बळू आता 9 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 4 चेंडू 9 धावा, रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेत संतोष पाटील उर्फ बाळू, या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली होती. हार्डलक मॅच त्यांची जरूर पराभूत झाला संघ, मात्र 41 धाव्या ते आपल्या लक्षात राहणार आहेत 9 चेंडूमधल्या. 13 चेंडूमध्ये 30 धावांचं योगदान दिलंय ते नितीनने. एक मॅरेथॉन इनिंग, मात्र मॅच संपली नाहीये. 4 चेंडू 9 धावा करायचे त्या मॅचमध्ये. फॉलो थ्रूमध्ये थोडंसं वैत्य येत आहेत.
थोडासा दबाव पाहायला मिळतोय. खरं नितीन बोहिर सारखा जेव्हा चांगला फलंदाज तुमच्या समोर असेल तर नक्कीच थोडासा दबाव असू शकतो. हेम काळन सुद्धा येत आहेत, एक चांगले क्युरेटर, चांगली खेळपट्टी त्यांच्या माध्यमातून सातत्याने बनवली जाते. खूप लेदर बॉलची अकॅडमी सुद्धा आहे त्यांची गणेश मंदिर येथे. हा चेंडू टॅप केलाय बघा, रणजित आहेत तिथे. आणि रणजितला माहिती आहे आता की दुसरी धाव द्यायची नाहीये. आणि रणजितला माहिती आहे स्ट्राईक रोटेट करू शकतात नितीन भोईर, त्यामुळे त्यांनी फेकी सुद्धा लगेच बॉल सेंडला केली. ही चालाकी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, कारण जर नितीन भोईर स्ट्राईक मात्र असं नाहीये. प्रकाशने सुद्धा एक षटकार, एक चौकार प्रकाश म्हात्रे यांनी सुद्धा ठोकलेला आहे. तर तीन चेंडू शिल्लक आहेत आणि धाबा आठ करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हा नियम या स्पर्धेचा आहे. एखादा चौकार एखादा षटकार आला तर मॅचला कलाटी मिळेल, बाळू पाडील. मात्र इथून सिंगल तर प्रकाश म्हात्रे आपल्याला सूचना असेल की आपण कॅप सरळ करायचे, अन्यथा मग काढून काढली ठेवली तरी चालेल. कारण की 40+ संघटनेचे नियम बाळू आपण बऱ्याच वेळा प्रेक्षक खेळाडूंपर्यंत पोहोचवत असतो. तुम्हाला कॅप सरळच घालायची, लक्षात घ्या. कारण लाईव्ह स्पर्धा असतात आपल्या विभागात, जेव्हा जेव्हा या स्पर्धेत होतं तेव्हा हा नियम पाहायला मिळतो. इथे संभाजी म्हात्रे ऍक्सिडेंटली काय करतायत. दोन चेंडू आणि आता वाळू, सात धावांची गरज आहे. काय रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सात कंपल्सरी करायचे आहेत. पहिलीच मॅच बाळू आजच्या दिवसात आणि एवढी रंगतदार मॅच तुम्हाला पाहायला मिळते. यापेक्षा अजूनही पुढच्या मॅचेस चांगल्या पाहायला मिळतील. राईट मोर द विकेट. हा चेंडू नितीनसाठी लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. विजय तिथे, दुसरी धाव होईल का बघा. फेकी बॉल सेंडलाय आणि आता बाळू एक चेंडू आणि पाच धावांची गरज आहे. षटकारच मारावं लागेल बाळू, कारण की चेसिंग कंपल्सरी 40+ संघटनेचा नियम आहे. त्यामुळे चौकार मारला तर मॅच जिंकता येणार नाहीये मोठागाव संघाला. म्हणजे चौकार गेला तर कोळेगाव संघ जिंकेल आणि षटकार मारला तरच मोठागाव संघ इथे मॅच जिंकणार आहे. थोडीशी चर्चा संभाजी करतायत, थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळतो. मात्र मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदममध्ये मॅच होणं गरजेचं आहे. मॅच लगेच सुरू करा. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस आणतायत. एक चेंडू आणि पाच धावा या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतायत. मला वाटतं बघू अंडर 16 खेळाडू आलेले आहेत. त्यांची एक प्रेक्षणीय मॅच आहे. स्वर्गवासी वामन वैजे साहेबांचे दोन कटआउट तुम्ही पाहतायत आणि त्या कटआउटला बाळू जर डायरेक्ट चेंडू लागला तर रॉयल हॉटेलचे मालक अनंत वजे आणि संतोष वजे यांच्याकडनं 500 रुपये आहेत. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एक चेंडू आणि पाच धावा, एकदा जोरदार टाळ्या होत्या मॅच साठी. सामना कोणी जिंको हा विजय तो फक्त आणि फक्त क्रिकेटचा. एक चेंडू आणि पाच धावा. गोलंदाज जगन स्ट्राईक एंडला नितीन आणि इथे शेवटचा चेंडू मात्र जगनने खूप चांगला फेकलाय आणि कोळेगाव संघ इथे मॅच जिंकतोय. हार्ड लक मोठागाव संघ, मात्र तुम्ही प्रयत्न खूप चांगले केले. मात्र शेवटच्या चेंडूवरती नितीन मोहिरला पाच धावा बनवते आला नाही. हार्ड लक सेकंड तुम्हाला करायचं आहे, कारण 40+ संघटनेचे जे नियम आहेत ते सर्व तुम्हाला इथे फॉलो करायचे आहेत, लक्षात घ्या. क्षेत्ररक्षण लगेच लावायचंय खाडी संघ. समाज कार्यालय